हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मासीची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे फार्मासी ज्या काही वॅकन्सीज असतात, स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड जे काही महत्वाचे नोटिफिकेशन असतात, रिझल्ट वगैरे सर्व डिटेल मित्रांनो आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत असते। तर मित्रांनो, ही जी नवीन वॅकन्सी आलेली आहे ती कुठली असणार आहे? नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्हणजेच मित्रांनो ही महानगरपालिकेची वॅकन्सी आलेली आहे। ही ऑफिशियल साईट आहे, तुम्ही बघू शकता महानगरपालिका नागपूर, याच्यामध्ये मित्रांनो फार्मासीची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की हे नागपूर महानगरपालिकेची जी वॅकन्सी आलेली आहे यामध्ये फार्मासीच्या टोटल नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजेच कोणते कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो हे जे ॲप्लिकेशन असणार आहे त्याची स्टार्ट डेट काय असणार आहे, म्हणजे कधीपासून हे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत, राईट। त्याच्यानंतर मित्रांनो आपण लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन बघणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो अदर डिटेल क्रायटेरिया जे असतो, जसं की एज असेल, कोणते कोणते स्टुडंट अप्लाय करू शकतात, डिप्लोमा स्टुडंटसाठी एक्सपिरियन्स लागेल की नाही, हे सर्व डिटेल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। ही ऑफिशियल साईट आहे म्युन्सिपल नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्हणजेच महानगरपालिका नागपूर। तर मित्रांनो इथे जर नोटिफिकेशनमध्ये गेलं, इथे इथे बघा न्यूज अँड अपडेट, तर मित्रांनो याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन येत आहे। तर या नोटिफिकेशन मध्ये काय झालंय मित्रांनो, फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो हे नोटिफिकेशन मध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता हेल्थ डिपार्टमेंट, आणि मित्रांनो एक नंबरला जे नोटिफिकेशन असणार आहे याच्यामध्ये सिरियल नंबर 1, डेट पण तुम्ही बघू शकता 19 जुलै 2024, एक दिवसापूर्वी आलेला हा नोटिफिकेशन आहे। आणि मित्रांनो इथे डिस्क्रिप्शन मध्ये बघा ॲडव्हर्टाइजमेंट फॉर टॉप नर्स लॅबोरेटरी टेक्निशियन अँड फार्मासिस्ट अंडर NUHM NMC नागपूर महानगरपालिका। तर मित्रांनो याच्यामध्ये तीन पोस्ट आलेले आहेत, टॉप नर्सची एक आहे, लॅबोरेटरी टेक्निशियन आणि फार्मासिस्ट। तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण फक्त फार्मासिस्ट ज्या काही पोस्ट असतात, नोटिफिकेशन असतात तेच डिस्कस करत असतो। तर मित्रांनो हे जे PDF असणार आहे ते PDF मी डाउनलोड करून घेणार आहे आणि तुम्हाला अदर डिटेल्स सांगणार आहे त्यामध्ये। इथे बघू शकता मित्रांनो इथे PDF डाउनलोड झालेली आहे, बघू शकता जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा नागपूर अंतर्गत। तर मित्रांनो इथे बघू शकता कॉर्पोरेट इन्स्टिट्यूट हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर महानगरपालिका। तर मित्रांनो इथे आपण डिटेलमध्ये बघू ह्या ज्या वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो ह्या परमनंट वॅकन्सी नसणार आहेत, हे कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे। नागपूर महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट भरती काढलेली आहे, जसं की परमनंट यायला पाहिजे पण काय माहिती हे लोक असंच करतायत। तर हे कॉन्ट्रॅक्ट भरती जी असणार आहे त्याच्यामध्ये किती जागा आहेत, किती दिवसासाठी, आपण हे डिटेल बघणार आहोत। आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर अंतर्गत कॉन्ट्रॅक्टरी रूपात पद भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो स्टार्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय असणार आहे, इथे तुम्ही बघू शकता 22/7/2024, म्हणजे 22 जुलै पासून ही स्टार्ट होणार आहे आणि ह्याची एंड डेट असणार आहे 29/7/2024, म्हणजे तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर 22 तारखेपासून तुम्हाला 29 तारखेपर्यंत वेळ असणार आहे। आणि मित्रांनो हे जे टायमिंग दिलेले आहे ते किती असणार आहे, 10 ते 5 वाजेपर्यंत, सुट्टीचा वेळ वगळता तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचंय। आणि मित्रांनो इथे वेबसाईट पण दिलेली आहे नागपूरची, मी जी तुम्हाला दाखवलेली। तर मित्रांनो आता आपण महत्वाचं बघणार आहेत की फार्मासिस्टच्या किती वॅकन्सी असणार आहेत। इथे तीन नंबरला फार्मासिस्ट दिलेलं आहे, बघू शकता औषध निर्माता। आणि इथे जे प्रवर्ग दिले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये किती, 2 जागा आहेत टोटल। तर मित्रांनो ह्या ज्या दोन्ही जागा आहेत फार्मासिस्टच्या, तर या पोस्टमध्ये 2 जागा आहेत आणि ह्या दोन्ही जागा ओपन कॅटेगरीसाठी असणार आहेत, म्हणजे सर्व स्टुडंट याच्यासाठी ॲप्लिकेबल असणार आहेत।
आता इथे बघा, शैक्षणिक अर्हता म्हणजेच आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे हे बघा. डिप्लोमा इन फार्मसी, फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी असणे आवश्यक, उच्च शैक्षणिक अर्हता धारकांना प्राधान्य. म्हणजेच मित्रांनो इथे एकदम लो लेवलची जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे तो काय असणार आहे, डी फार्मसी. म्हणजेच बी फार्म, एम फार्म सगळे स्टुडंट अप्लिकेबल असणार आहेत, पण बी फार्म स्टुडंटचा अप्लिकेशन आला इथे तर त्याला काय करणार आहे, प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि पण डिप्लोमा स्टुडंट पण इलिजिबल असणार आहेत, त्यांना कसलाही एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड नसणार आहे. नंतर मित्रांनो मानधन किती असणार आहे, सॅलरी 17,000 सॅलरी या कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये असणार आहे. नंतर मित्रांनो एज जर बघितलं तर, एज जर बघितलं तर 38 वर्ष ओपनसाठी असणार आहे. आणि मागासवर्गीय म्हणजे अदर कास्टमध्ये वॅकन्स जर फॉर्म आला तर त्याची एज 43, राईट, 38 वर्ष जनरलसाठी असणार आहे. नंतर मित्रांनो अर्जाचं स्वरूप इथे दिलेलं आहे, इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज परमांतिक छायाप्रत नमूद केलेले कार्यालय, जे ऍड्रेस दिलेले आहे मित्रांनो तर त्यावर काय करायचे, तुम्हाला अर्ज करायचे. म्हणजे तुमचे डिटेल डॉक्युमेंट जे असणार आहेत, फार्मसीचं रजिस्ट्रेशन असेल, डिप्लोमा डिग्रीचे डिग्री सर्टिफिकेट जे असणार आहेत, मार्क मेमो वगैरे, हे सर्व तुम्हाला अटॅच करून काय करायचं, हे जे ऍड्रेस असणार आहे महानगरपालिका नागपूर 5वा माळा, हे सर या ऍड्रेसवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे किंवा तिथे जाऊन जमा करायचं ऑफिशियल टायमिंग मध्ये. नंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करायचं समजलं, या ऍड्रेसवर सिंपली जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जे एंडिंगला इथे अटॅच केलेलं आहे हे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे, हे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे. त्याच्यानंतर याला तुमचे जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असणार आहेत, ओरिजिनल द्यायचे नाही आहे, सर्व कॉपी डॉक्युमेंट यामध्ये तुम्हाला अटॅच करून या ऍड्रेसवर द्यायचे, राईट. त्याच्यानंतर मित्रांनो सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे, तुम्हाला इथे कोणतीही एक्झाम किंवा इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला काय करायचं, तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन असणार आहे त्यानुसार मार्क असणार आहेत. अंतिम वर्षाचं म्हणजे डिप्लोमा होल्डर स्टुडंट असाल तर तुमच्या लास्ट इयरला जेवढे मार्क आहेत त्याचं प्रोपोर्शनल काढून हे 50 गुण भेटतील. त्याच्यानंतर मित्रांनो अधिकतम शैक्षणिक अर्हतानुसार 20 आणि त्याच्यानंतर अनुभव काही असल्यास 30 मार्क. तर मित्रांनो तुमच्याकडे जर अनुभव वगैरे असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन सोबत नक्की जोडायचं आहे. आणि मित्रांनो ही 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट नंतर वाढत जातो. आणि ह्याचं एक्सपिरियन्स भेटलं तर तुम्हाला दुसऱ्याही महानगरपालिकेमध्ये अशा वॅकन्सी आल्या तर तिथे तुम्हाला प्रायोरिटी भेटत असते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.